मित्रमंडळी, येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे विनोदाची प्रेममय भेट, अर्थात घेऊन आलो आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. मंडळी, कालच्याप्रमाणे आजच्याही भागात आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे पांघरुण या चित्रपटाची संपूर्ण टीम, त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. आणि आता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आता इथे रंगणार आहे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे याचा सन्मान सोहळा, जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि मराठी रंगमंचावर प्रथमच प्रहसन अर्थात स्किट सादर करायला येत आहेत महेश मांजरेकर सर. Hello everyone, I am Gaurav Mohre from, sorry, I take my words back. Oh my god. I am a young achiever of the year, Gaurav Mohre from Pawai Filter Pada. Wow. Hello Sai, hi Prasad. Hello Gaurav ji. Hi Gaurav. Hi, झटका लागला ना? नेहमी येऊन मॅम सर बोलणारा पोरगा डायरेक्ट सई प्रसाद कसं काय बोलतोय? कारण आहे त्याला पण. कारण ह्या वर्षीचा यंग अचीवर ऑफ द इयरचा अवॉर्ड मला जाहीर झालाय. गेल्या वर्षी आलिया भट्टला मिळाला होता, आज ती कुठे माहितीये ना? काही वर्षांनी आपलं करिअर पण असं बूम होणार आहे, त्यामुळे मला गौऱ्या वगैरे बोलणं बंद करा, गौरव सर बोलायला सुरू करा. गौरव सर प्रसाद एकदा बोल ना, एकदा बोल बरं गौरव सर. अरे उसमें क्या है, मैं तो आज गाँव जा रहा शाम को, उसमें क्या है? एकदा गौरव सर बोलून तर मग. बोलायला प्रॉब्लेम नाही काही. गौरव म्हणलं की आपोआप वेडसर येतं सरच्या ऐवजी. गौरव सर. अरे हाय 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 गौरव सर, तुम्ही सो ग्लॅड टू सी यू सर, वेलकम सर. तुम्ही तुम्हाला रिसीव करायला कोणीच नाही का? इट्स ओके, आय एम सो सॉरी सर, जस्ट अ मिनिट. चौगुले भोजने या, अरे मुलीनो या लवकर, गौरव सर आले. अरे अरे गौरव सर, माय गॉड, इट्स अ बिग फॅन मोमेंट. ओ माय गॉड, हे देवा, बिग बिग फॅन सर, बिग फॅन. ही लवचिकता पाहिजे. खरं तर लाचारी म्हणणार होतो, शोची डिग्निटी पाहता लवचिकता एकदम परफेक्ट आहे. पाहते. हॅलो हॅलो हाय 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 सर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो नमस्कार, मी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक दामोदर चौघुले. आणि सर मी सविता वेंगुर्लेकर. हे यांचे व्हेरिएशन्स. दामोदर चौगुले, सविता वेंगुर्लेकर, कॅरेक्टर पकडतात ना म्हणून फक्त नावं बदललीत, आडनावं 30 ठेवली आहेत. लाचारी. बिग फॅन मोमेंट सर, बिग फॅन मोमेंट सर, क्या बात आहे. हे कॅरेक्टर पकडलास भोजने, आज तू काय कॅरेक्टर पकडलेस? म्हणजे कोणतं कॅरेक्टर आज? काही नाही गौऱ्या, आज मी ओंकारच आहे. हो काय? म्हणजे मी या संस्थेचा सभासद आहे, आजच्या कार्यक्रमासाठी व्हॉलेंटियर आहे. अच्छा, इकडे गौऱ्या. हां, भारी वाटलं आज तुला अवॉर्ड मिळतो एवढा मोठा. अरे भाई तुला पण मिळेल, तुला पण मिळेल, पण तू मोठे गोस्वामीच्या नादाला लागू नको. खूप मोठा होशील, खूप पुढे जाशील. लिहून घे माझ्याकडून, लिहून घे. नाही वही पेन नाही आणले. त्याच्या पुढे मी दिसलो ना वही पेन घेऊन यायचं पहिलं, कळलं? लक्षात घे, देख तेरा भला आहे, मी खुश आहे, समजा. चल, थँक्यू थँक्यू. हा तर मग काय? नाही नाही कार्यक्रमाला सुरुवात करूया. चालेल चालेल. पण मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की तुमचा जो सत्कार आहे तो सत्कार करण्यासाठी अतिशय मोठी व्यक्ती या मंचावर आज येणार आहे. सॉरी टू से, प्रसाद खांडेकर ही तुमची मोठी व्यक्ती आहे. तुमची झेप मला माहिती आहे, प्रसाद खांडेकरच्या पुढे तुम्ही जाणारच नाही, त्याच्या हातून मी अवॉर्ड घेणार नाही, कळलं? नाही सर, प्रसाद खांडेकर नाही आहे ती व्यक्ती. कोण आहे सर? मोठे गोस्वामी, त्यांच्या हातून अवॉर्ड काय? मी बडीशेप सुद्धा घेणार नाही. मी काय म्हणतो, पैसे घ्या, दोन चार महिन्यामध्ये त्यांना पण जीवन गौरव देऊन टाका. त्यांना कुणीतरी सांगा तुम्ही आता थांबा. हा तुमच्या करिअरचा सर्वोच्च बिंदू आहे,
नेते पण विचार करते, खूप घासताय, थोडस मलम लावूया. इट इज नॉट अ अचीवमेंट, इट जस्ट अ ट्रीटमेंट. बोलणे तुझ्या खास येत ना एकदम, त्याला जाऊन सांग थांबा आता म्हणून. ओके नाही सर, वेगळेच आहेत ऍक्च्युली. हो सर, तुमचा तुम्हाला ऐकून खूप आनंद होईल सर, पण तुमचा सत्कार करण्यासाठी म्हणून आम्ही जे गेस्ट बोलवले ते मराठीतले सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर सर आहेत. मांजरेकर सर येत आहेत? हो मांजरेकर सर येत आहेत. तेच म्हणजे, अरे सगळ्या कसा आहे तू, ए बोलणे कसा आहे, ते सर येत आहेत. काय बात कर यार, हो अरे सचिन भाई, क्या बात है, 500 एपिसोड माझा फक्त तुम्ही अपमान केलात ना, काय मिळालं? अरे तुम्ही ज्यांच्याकडे ताजमहल बघितल्यासारखं बघता ना, ते सर स्वतः माझा सत्कार करायला येतात. ओ माय गॉड, अरे बाप, मरतो का काय मी? क्या बात है, बोलले आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का? केलीची आई घरी बरी सुरू आहे. सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे या कार्यक्रमात. आज आपल्या मंचावर आलेले आहेत गौरवजी मोरे, मराठीचे सुपरस्टार गौरवजी मोरे. आणि आपलं भाग्य थोर आहे म्हणून गौरवजी मोरे यांचा सत्कार करायला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून इथे मान्यवर जे लाभले आहेत ते आहेत मराठीतले सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर सर. ऐसा करके ना हम ऐसा पढ़ू सकते नहीं, सावकाश है सर, ये है सर, सर है ना सर. चला चला, अरे 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 थैंक यू थैंक यू थैंक यू सर यार, थैंक यू. अरे अरे हो, अरे हो, अरे पाडजी पाडाल ना तुम्ही. बरं भाई मला सर, मला निघायला 10 मिनिट आहेत, मला मी 10 मिनिटात निघणार. हो सर, आपण लगेच सुरू करूया. ओके हा हे हॅलो सर, हे काय सर? यंग अचीवर. हॅलो सर, कोणीतरी यंग बघायचं ना सर. हा काय प्रश्न आहे तुमचा? खर तर अचीवरच्या पुढे एक क्वेश्चन मार्क पाहिजे, तुम्ही यंगच्या पुढे अशी अर्थ चुरत नाहीये ना सर. हा पण कार्यक्रमाला सुरुवात करे, कार्यक्रमाला सुरुवात करूया सर. मी काय नाही केलं इथे, मी कार्यक्रमात इथे भोजने. हा मी काय नाही केलं सर, मी कार्यक्रमाचं. अरे तू भोजने, तू क्या ऍक्टर आहे मालूम आहे तेरको, तू खा जाता है स्टेज पे, तू खा जाता है स्टेज को भोजने, तू आग लगा देता है स्टेज पे भोजने. मैं मेरा नसीब बहुत बड़ा तू मेरे को जबरदस्त है सर, जबरदस्त सर सर जबर सर. मराठीत बोला कारण तुम्ही काय गेस्ट आहात ना, एक दिवस आता हिंदीत बोलून जाता, मग एकीकरण समितीला आम्हाला उत्तर द्यावेत बस. मराठीत बोला पण. अरे काय ऍक्टर आहे? नाही बरोबर, जबरदस्त हो ऍक्टर आहे साहेब, भरलाय असं ऍक्टिंग त्याच्या अंगात कधी फुटेल तो. सुपर ऍक्ट, कॉम्प्लिमेंट दिली आहे. काय बात आहे, अरे अरे बाबा याचा सत्कार करा. नाही सर याचा नाही आहे सर, नाही हा हा जस्ट हे आहे, मी व्हॉलंटिअर. व्हॉलंटिअर आहे सर, व्हॉलंटिअर सत्कार त्याचा आहे, व्हॉलंटिअर आहे. तू काय डॉक्टर पडलेस करे? नाही सर. हे तुझ्याकडे एक 4-course डिनर असताना तू खरकट्याचा कसला विचार करतो? नाही तसं नाही आहे सर, ऍक्च्युली याचा ठरला होता. ऍक्टर ऍक्टर आहे हा, पण हा चांगलाच ऍक्टर आहे. जिनियस आहे, जिनियस आहे सर, जबरदस्त ऍक्टर आहे. हो सर हो, तुम्हाला त्याची व्हॅल्यू नाही आहे. येस सर, सॉरी, तुम्ही व्हॅल्यू शिका त्याची. एकतर ऍक्टर मिळत नाही कुठे, एकतर ऍक्टर मिळत नाही. पैसा डेअरिंग करते
केस करके आते हैं और ऐसा जोक मारते हैं, डेयरिंग कैसा करते हैं, हम लोग को तो ऐसा छाती में भर के आता हूँ। एक्टर काय होते? अरे दर्जा बघ विनोदाचा। हा दर्जा होता? हाच विनोद जर मी केला असता ना माझ्या तोंडावर थुकला असतास तू। अरे विनोद नाही केला तरी थुकेन मी त्याच्यात। सर क्या वाट राहू मी? नाही सर, पण सर क्या सर, मला सर न राहून प्रश्न पडलाय की खरंच तुम्हाला माझं काम आवडतं सर? अरे वादच नाही, तू उभा का, बस 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 बस, ए तू उठ रे, क्या बात बोले एक्टर म्हणजे तू? हॅलो काय आहे सर? व्हॅल्यू माहित ना तुझ्या? सर मी यंग अचीवर सर, मी अचीवर, अचीवर हा सर, याचीवर गच्चीवर ट्रान्सफर करा। अंकल सॉरी आपण हा बोल सॉरी सर, सर 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 मी ऍक्टर सर, मी म्हणजे मी बघितलं असेल मला सिनेमा तिकडे आठवलं तो एक पिक्चर आला राजू हिरानीचा संजू, हा सर पण छोटा रोल केला त्याच्यात, येस सर। तो राजू मला बोललेला त्या पिक्चरला एवढा चांगला झालाय त्याला नजर न लागू म्हणायला कळतीट म्हणून वापरलं ते, आणि दुसरं तो हास्य जत्रा मध्ये ह्या भोजनी आणि त्या वनिता बरोबर तू ते मध्ये मध्ये लुडबुडत असतो, मी बघितलं ते पण सर। आणि ते दुसरं काय, ते ऍक्टर का मी रिॲक्टर जास्त? म्हणजे सर, म्हणजे काही झालं की ते हसून टाळ्या मारत बसत होते, चावी तसा असा 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 करत मी बघितलं सर। सर ऍक्च्युली मी आणि वनिता आम्ही मेन हाऊस किट मध्ये भोजनी आता स्किट मध्ये कधी कधी असतो, मध्ये मध्ये असतो, विचारा त्याला, मी त्याच्याकडनं करून घेतो सर, विचारा। हो सर हो, हे 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 मला शिकवतात, हा मी याला सिनियर मानतो सर। हा सर याच्याकडे कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर आहे सर। याच्याकडे नाही रे सेन्स ऑफ ह्युमर तुझ्याकडे? मी सांगतो तुम्हाला, हा हा सर चौगुले, हा सर याचा सेन्स ऑफ ह्युमर तुम्ही कम्पेअर केलात ना, याचा सेन्स ऑफ ह्युमर इज नायगरा फॉल्स, याचा सेन्स ऑफ ह्युमर टॉयलेटचं फ्लश। इतकं होतं ते, एवढं केलं तर एवढं होतं, इतकी लाचारी बे, इतकी लाचारी। थांब तुला काय करायचं रे सर, मला सोफा आहे तू, खुर्ची दे ना, खुर्ची बसायला। अरे बघ ना तिकडे असेल ना, नाही नाही मला दे ना बसायला। अरे विंगेत बघ ना, येते असं मारेगा ना, असं करत होतो सर। एक्सक्यूज मी सर, सर एक पर्सनल बोलायचं आहे तुमच्याशी, बिग फॅन सर। कोणाचा सर? मी तुमचा फॅन, बिग फॅन सर। दादा दादा, हा बिग फॅन सर। हॅलो हॅलो सर, हॅलो हॅलो सर, सई डेअरिंग बघ काय म्हणते त्याला तू, चार मार, चार मार, चार मारीन कानाखाली। काय किदरसे, सरड्यापेक्षा एक रंग जास्त आहे तुला, इतका बदलतो तू। एवढा माझी ओळख तरी सर, माझी ओळख तरी करून दे ना यार। सर ऍक्च्युली काय आहे की ऍक्च्युली आज याचा हे होता, सत्कार होता ठरवलेला। अरे पण हा इथे असताना याचा सत्कार कसा करतो तुम्ही? हा मला पण आवडतो सर, हा मला ह्याच्यापेक्षा जास्त आवडतो सर, पण आता हे ह्याचा चुकीने करायला लागेल सत्कार आपल्याला। चुकून काय बोलतोय ना, थांब सर थांब सर। मी सर माझी एक विनंती होती तुम्हाला, आता ह्याचा सत्कार आपण करतोच आहे, मेन सत्कार ह्याचा आहे सर, एक दोन मिनिटात ह्याचा कोपऱ्यात पटकन आटपून घेऊया सर, एक विनंती आहे सर, प्लीज सर, रिक्वेस्ट सर। ठीक आहे, थँक्यू, 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 थँक्यू,
इथे बसणार आहे. हो सर, सर मी चाललो. सरप्राईज आहे तुला. ये कसलं सरप्राईज? मी इथं आहे की नाही? मी इथं बसायचं ह्या लायब्ररीच्या बाजूला. इथं सर सुरू करूया आपण कार्यक्रम. बरोबर आहे सर. तर प्रेक्षक, तुम्ही सगळेजण या क्षणाच्या आतुरतेने वाट बघताय. तो क्षण आलाय. महेश मांजरेकर सर यांना मी विनंती करते की आपले जे सत्कार मूर्ती आहेत त्यांना शाल श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. जोरदार. तुरे बसरे असं आहे ना दादा, असं आहे ना. अरे माझं टाळ्या टाळ्या माझा आनंदाचा क्षण आहे हा. अरे वा 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 वा. हे नाही द्यायचं, हे जाऊ. अरे वा 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 वा. सर याचा पण सत्कार करायचा होता. शाल कुठे? शाल सर ही मिळाल. हे आहे ना हे लायकी आहे तुझी. एक्स्ट्रा शाल आहे का? एक्स्ट्रा एक्स्ट्रा शाल तो हे लाल टी शर्ट नाही ते जॅकेट. शरणचं हसते रुमाल मिळणं हे सुद्धा शाली सारखंच आहे. खरंच फार भाग्याचा क्षण आहे हा. तुमच्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे. शाल आहे पास घेऊन बघ जागीच गुदमरशील. ती बाबाची कृपा आहे, आम्ही काहीच करू शकत नाहीये. या प्रसंगी मला एक अनाउन्समेंट करायची की मी जो पुढचा सिनेमा करणार आहे हा त्या सिनेमामध्ये मेन रोल हा करणार आहे. ओमकार भोजने माझ्या पुढच्या सिनेमात नटसम्राट टू. नटसम्राट टू असा आज केवढा अभिनय करतोय तू असा. मी आता सविता वेंगुर्लेकर यांना विनंती करतो की गौरवजी मोरे यांच्या नावाचं जे मानपत्र आहे त्याचं वाचन करावं. सर ह्या वाचन करतील मानपत्र? नाही ह्या नको, ह्या नको. सर ह्या करतात चांगलं? नको. त्या मालवणीत बोलतात आणि मग ते गुजराती ऐकायला येतं. त्या नको. तू तू वाच. तू भोजने भोजने वाचणार? भोजने वाचणार, हरकत नाही. तुम्ही गौरवचं मानपत्र तू वाच. मी वाच. सरांना सांगणार, तू सांगणार सरांना. सरांना वाचतो आता. सरांनी म्हटलं तर मी काही नाही करू शकत. तरी पण आता घरी पण आता तपण नाही. येस सर, फायनल झालेलं आहे. आज या कार्यक्रमाला तू ते त्या आवाजात तो आवाज येतो कावळ यायचो कुजे गेयचो स्टाईल सुपर्ब आहे. कॅरेक्टर हा एकदम ते कॅरेक्टर पकड. हा हे काय आलं? कॅरेक्टर आलं सर. कॅरेक्टर आणलं सर अंगात. आणलं ते टाक बाहेर. माननीय श्री गौरव मोरे. क्या बात आहे, क्या बात आहे. आजचे आपले सत्कार मूर्ती. मूर्ती भुई आहे. 20 जानेवारीला फिल्टर पाण्यात त्यांचा जन्म झाला. पण ते नंतर थांबले नाही, त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि आज ते इथे येऊन थांबलेत. अरे वाटत मामा 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 आला मामा आला. आज तुम्ही आलात ना म्हणून जास्त करतोय ना ते कधी करत नाही. एवढं कधी केलंय का? करतो सर मी. मामा मामा इथं काय लिहिलंय? हे काय लिहिलंय? बाळाचे पाय पाडणे दिसतात. बाळाचे पाय पाडणे दिसतात, बाकीचं काय दिसत नाही. बाळाचं बाकी कुठे गेलं? बाळाचं बाकी काय दिसत नाही.
काय अजून एक अजून एक तुझं आवडतं मला कुठलं ते इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन सोटू 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 आला आला चला सोटू आलो तात्या सोटू हा ते माईक जरा नीट कर बघा होय तात्या अरे सोटू जिनियस जीनियस सर अरे जीनियस 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 अरे शुअर सर अरे जीनियस आउटस्टँडिंग मी विसरलो त्याला हो क्या बात पुढच्या वर्षी सत्कारायचा पुढच्या वर्षी माझा करायचा होता ना अरे तू थांबून रे किती चल तिकडे अरे आहे ना 22-1 वर्ष आहेत पुढे करू ना आपण काय आणखी काय करू आणखी काय करू काय करू आणखी तू दर पटकन 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 मस्त करतो सर आय एम द ओंकार भोजने फ्रॉम पोलादपूर चिपळूण क्या बात सर क्या बात क्या बात खूपच छान खूपच छान सर हे माझं आहे अरे पण तरी किती चांगलं केलं हो सर मग चांगलं केलं की नाही हा मग आता मी काय करू तू तू बेल वाजव बेल 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 सर ते माझं आहे माझं सर आहे ते अरे कंटाळले ऐकून ऐकून लोक किती वर्ष तेच वाजवतो पण सर त्याच्यावर माझं पोट आहे तुझी बेल पण पिचकली आहे बरोबर आहे सर पण मला एक ते माझं आहे सर प्लीज ते माझा वाजवाल द्या मी काय करू मग दुसरं मला काही कळत नाही सर तू एक काम कर तू जज बन मी जज बन जज एज एज आहे तुझं जज प्रसाद दे हा 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 आजपासून हा जज ओके प्रसाद ना बस हा बघ हा मस्त आता मला पण तो जज ओके सर मग आता मी इकडे आलो प्रसादच्या जागी मग प्रसादनी काय करायचं प्रसाद होस्ट करायचा शो मी होस्ट करू शो हो तू हे करायचं काय अँकरिंग अँकरिंग मग प्राजक्ता काय करेल नाही ती तसंही काय करत नाही ती ती येते नाचते ती आणि मग तिकडे हसते आणि टाळ्या होत होती ते आता ह्याची जागा कोण घेणार गौरवजी मग तिने तिकडे बसायचो नाही पण मग सर आता राजे ते प्रसाद तिकडे जावं लागेल तुला सरांनी सांगितलं म्हटल्यानंतर प्लीज हो रेडी प्रसाद हा माझं हा तू इकडे इकडे सर हा हा श्याम बांगर हा प्रभाकर मोरे सॉलिड करतो सर सॉलिड करतो प्रभाकर मोरे हो प्रभाकर दाखवा करून 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 दाखव काय समजली हो वाई काय क्या बात प्रभाकर मोरे तो प्रभाकर मोरे इतकं परफेक्ट करतो की तू नाही करू शकत प्रभाकर मोरे मी काय करू सर तू तू काय ते ह्याच्यावरती वाजवते काय ऑक्टोपॅड आणि तू प्रभाकर मोरे करेल उद्यापासून मी ते वाजव हेच वाजत नाही म्हणून ते वाजव जा मी जा अग शालू तो हा दिसत नाही रे तो तो असा नाचून असा त्या ढेकणाला दाडी आली ढेकणाला दाडी आली बघ तशी अरे सर दत्तू मोरे आला आला दत्तू यार जबरदस्त दत्तू क्या बात आहे आता तू अशी फालतू कामं करायची नाहीस आजपासून तू ह्या शोचा प्रोड्युसर आणि ते दोघं ते तुझे असिस्टंट आणि हा जिनियस जिनियस तू आजपासून ह्या शोचा सर्वे सर तू डिरेक्टर सर हॅलो कुठे चालले एक मिनिट सर चालले कुठे सर सर काय सर मी रिस्पेक्ट दिला तुम्हाला आल्यापासून वाटेल त्या पंचवर मी हसलेलो आहे सर हे असं नाही करायचं सर नाही आता आहे तो हमरे तुमरीवर काय येतोय तू नाही हमरे तुमरीवर नाही मला जमणारच नाही याला रोज हॅलो असं कसं म्हणणार अरे ऐका ऐका अरे नाही सर अरे मी मस्करी करत होतो रे काय मला इथे तुम्ही एक अवॉर्ड द्यायला बोललात यंग अचिव्हर तर मला असं वाटलं की इथे कोणी यंग अचिव्हर नाही इथे एव्हरीबडी इज अन अचिव्हर वा वा
प्रत्येक जण आपल्या आपल्या कामात चोख आहे. प्रत्येकामध्ये एक त्याची इंडिव्हिज्युअलिटी आहे, त्याचं एक स्पेशल टॅलेंट आहे हो सर, ज्याच्यामुळे हा शो घडला आहे. त्या सगळ्यांच्या कलेक्टिव्ह प्रयत्नांमुळे हा शो घडला आहे. त्यामुळे एकाचा सत्कार करू नका रे, एव्हरीबडी डिझर्व्स टू बी फेलिसिटेटेड. आता मला सांग, प्रत्येकाचं टॅलेंट आहे. आता प्रसाद जे करतो ते तू करू शकशील? नाही सर. तू जे करू शकतोस ते ओमकार करू शकेल? नाही सर. ओमकार जे करू शकते ते वनिता करू शकेल? हां. वनिता जे करू शकते ती अरुण कदम करू शकेल? नाही सर. अरुण कदम जे करतो ते अरुण कदम तरी करू शकेल? सगळ्यांची आपापली एक इंडिव्हिज्युअलिटी, ती जपा. आणि हा शो असा ना वर्षानुवर्ष असाच चालू राहील सर, बिकॉज यू ऑल आर ऑल इंडिव्हिज्युअली ब्रिलियंट. राग आला नाही सर. मला खरंच आवडतोस ऐक सगळं. एकूण एक एपिसोड मी न चुकता बघतो, तुझा तर खास डोळ्यात पाणी घालून बघतो. क्या बात. थँक्यू सर. कधीतरी असा विचार करतो की चुकून कधीतरी तू ऍक्टिंग करशील. प्रयत्न करत हो सर. उद्या काय करतोय? उद्या सर फ्री आहे सर. मी शिवाजी पार्कला राहतो, सकाळी लवकर ये तिथे. चालेल सर. मी आज इथूनच पुण्याला चाललोय, 2-3 दिवस नाही आहे सर. मग मी शिवाजी पार्कला येऊन काय करू? तिथे काय करतोस? काय नाही, तिकडे तेच कर. चला रे सर. विचारूया सईला की तिला चार मारींचा परफॉर्मन्स कसा वाटला. मला आता असं वाटलं की इथे आता एक महोत्सव झाला की काय असा फील आला होता. अमेझिंग. म्हणजे सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या, पण त्याची मजा त्यांनी आणखीन वाढली. फार मजा आली. महेश दादा आय लव्ह यू. आय लव्ह यू टू सई. महेश दादा लिव्ह लाईफ किंग साईज हे काय असतं हे तुझ्याकडनं आम्ही सगळे शिकलोय. आज खरं तर आमचं भाग्य की तू या शोमध्ये आलास आणि तू परफॉर्म करायला हो म्हणालास. म्हणजे याच्यावरून तुझा मोठेपणा आणि याच्यावरूनच तुझा पारदर्शकपणा दिसतो की तुला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीला तो हो मला आवडते, जी गोष्ट नाही आवडत त्याला नाही आवडत असं म्हणणारा तू. तुला कधी कोणाची दृष्ट लागू नये आणि तुला उदंड आयुष्य लाभू दे अशा आमच्या सगळ्यांच्या शुभकामना तुझ्या बरोबर कायम. आणि तू एक फायटर आहेस, तुझं स्पिरिट आहे ते अनडाईंग आहे आणि ते तू आमच्यात आज पास केलंस त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वी लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ आर हार्ट्स. थँक्यू फॉर कमिंग अँड बिईंग अ पार्ट. फार मजा आणली. थँक्यू सो मच. प्रसाद ना सर, या सगळ्यांबद्दल मी कायमच बोलतो, बोलत आलोय, बोलत राहीनच. पण तुमच्याबद्दल जे वाटतं ते थोडक्यात 4-5 ओळी लिहिल्यात तुमच्यासाठी, त्या वाचून दाखवतो. सर, आज तुम्ही दाखवून दिलं की वास्तव काय आहे. टिपिकल दिग्दर्शकाच्या प्रतिमेला दे धक्का तुम्ही कधीच म्हटलंय. चंदेरी मुंबईला तुमच्या परिसस्पर्शाने तुम्ही सिटी ऑफ गोल्ड करून टाकलं. शिक्षणाच्या आईचा घो म्हणत तुम्ही कुटुंब जपलं आणि मातीच्या चुली तुम्ही त्या देशात प्रसिद्ध केल्यात जिस देश में गंगा रहता है. प्रत्येक कुरुक्षेत्रावर तुम्ही तुमचं अस्तित्व टिकवलं. आता निदान आम्हाला फक्त लढ म्हणा. पांघरूणसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. देव तुम्हाला उत्तम सुदृढ आणि निरोगी आयुष्य इथून पुढची 100, 200, 300 वर्ष देव. आणि तुम्ही ज्या धडाडीनी काम करताय आणि ज्या धडाडीनी अख्ख्या पिढ्याच्या पिढ्या तयार करताय ती धडाडी शेवटपर्यंत तुमच्यात राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 आम्ही खूप उत्सुक आहोत हे जाणून घेण्यासाठी की मेधाताई तुम्हाला सरांचा आणि एकंदरीत परफॉर्मन्स कसा वाटला. महेश, एवढीच मी या शोची फॅन आहे. अगदी स्ट्रेस फ्री करणारा हा असा तुमचा शो आहे. आणि मी आत्ताच गौरीला म्हणतो मी महेशला खूप वर्षानंतर, बबडूनंतर त्यांनी केला होता, त्याच्यानंतर मी खूप वर्षांनी आज त्याला स्टेजवर बघितलं आणि मला खरंच खूप बरं वाटलं. कारण एक मोठी लढाई पार करून आत्ता आम्ही
त्याला परफॉर्म करताना मला खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू थँक्यू मेधाताई सर. आज आता जगजाहीर आहे की मला हा शो खूप आवडतो आणि कायम मी असं बघत असताना मला वाटतं कधीतरी एकदा स्टेजवर जायची संधी मिळावी. पोटात खूप गोळा होता कारण हे सगळे दादा लोक आहेत, म्हणजे माझं काही कॉमेडीशी काही फार तसं संबंध नाही आहे, पण यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट दिला आणि इट्स अ ॲब्सल्युटली प्रिव्हिलेज टू वर्क विथ यू. हा दिवस मी सांगू शकतो मी या सगळ्यांबरोबर काम केलं स्टेजवर आणि इट इज अ प्रिव्हिलेज की मला ह्या शोमध्ये एक छोटासा भाग बनता आलं आणि जास्त आनंद आहे की पांघरुण या सिनेमाच्या निमित्ताने मला बनतात आणि आय लव्ह दिस शो अँड आज काम करून माझं प्रेम जास्त वाढलंय. मंडळी एका सिनेमाच्या शूटिंगसाठी आली आहे लॉली, बघूया तिथे काय घडतंय. अरे बने काय झालं सर? काय झालं काय? अरे कुठे आहे हिरोईन बाबा? काय कुठे आहे कुठे? अरे इथे पृथ्वी सरांसारखे ज्येष्ठ अभिनेते येऊन आधीच बसलेले आहेत आणि ती कुठे? सर त्या हिरोईन आहेत ना त्या प्रोड्युसर सरांसोबत व्हॅनिटी मध्ये का? माहित नाही. अरे हसला का? हसलाच कशाला रे? ते बोलाव त्यांना. आलो 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 रे. अरे आला प्रोड्युसर आला खाऊन आला. अरे चुडा फरसान सगळं आणलं वेपर वेपर घ्या. चला चला. अरे काय डिरेक्टर हा झालं सगळं आपलं तयार आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पॅकअप कधी आहे खांडेकर? शिफ्टची सुरुवात पॅकअप कधी आहे या वाक्याने कशी होईल? हे होईल हो, शूटिंग बिटिंग होत राहील. माश्यांची ऑर्डर दिली आहे दुपारचं जेवण. रावत सांगितलाय गोळ मासा पॉपलेट. सांगतो ना ते आहेत ना लय गर्दी असते. म्हटलं माझी शूटिंगची टीम येणार आहे, शूटिंग बिटिंग होत राहील. चला चला लवकर चला. नाही नाही सर आपण करू ना शूटिंग करू मग आपण लंचला जाऊ तिकडे. अरे हे करू रे माश्यांचं कालवण सांगितलं सर. भाई काय एकदा खाऊन बघ. आम्ही गेलो ना एकदम. तुम्ही पण या सर. आपण सगळेच जाऊ आणि आधी सीनची सुरुवात. अरे फिल्म हिट आहे रे आपली. काय स्टोरी लिहिली आहे? अरे सर काय स्टोरी लिहिली? चांगली. रक्तचंदनची चोरी होते गँगोर होत ए ट्रक मधनं वगैरे. काय भारी लिहिलं माहित आहे कमाल. आणि ते जी स्टेप लिहिली आहेस एक नंबर ती आहे ना अशी कमाल लिहिली आहे. सर सर ही आपल्या फिल्मची स्टोरी नाहीये. तुम्ही काल पुष्पा बघितलात ना वो सब याद आ रहा आपको सर. ते सांगताय तुम्ही. एक लक्षात घ्या तुम्ही आपल्या फिल्मचं नाव मायेचा पांघरुण असं आहे. माहितीये ना मायेचा पांघरुण हिट आहे आपली फिल्म. अरे कमाल आहे. सर एक हिरोईन नाही आलेली आहे तिला आधी बोलवा. अरे ती लॉली लॉली ए लॉली. हॅलो हॅलो एव्हरीबडी. प्लीज प्लीज फ्लशड. प्लीज क्लिकड. प्लीज प्लीज. हॅलो एव्हरीबडी आय एम गिव्हिंग यू पूजेस. पूजेस मॅडम. मॅडम पूजेस पूजेस पूजेस. ओ यू इल लॅट्रिन पीपल. इल इलिटरेट मॅडम. इलिटरेट दॅट इज दॅट. नाही नाही लॅट्रिनचा अर्थ राहू दे. हे काय करताय तुम्ही? ऍक्च्युअली आम्ही हिरोईन असतो ना ते शूटिंगच्या सेटवर आल्यावर आधी फोटो शूटिंग करतो. करेक्ट साई. एम आय राईट प्राजक्ता? पूजेस पूजेस दॅट पूजेस यु नो. अच्छा कोण आहे ही बाई? हा आणि ही कुठली भूमिका करते आपल्या फिल्म मध्ये? सत्यशीला वृद्धाश्रमातली आया. ही काय करते आया? ही जास्तीत जास्त वाया गेलेली करू शकते. आया नाही करू शकत ही. नाही करेल. अरे कशी करेल खांडेकर? ही आया करेल. करेल कर. लॉली होंगा ना? होंगा होंगा सर होंगा. ऐक ना. हा सर. टेबल बुक केला पटकन आटप शूटिंग जायचं आपलं जेवायला जायचं. हा सर जाऊया आपण. लगेच जायचं. आपण लगेच जाऊया जेवायला. आता पटकन लवकर. आधी ओळख करून देतो. लॉलीजी या या. लॉलीजी पृथ्वीजी. पृथ्वीजी लॉलीजी. मी ओळखते त्यांना. हे एकदम म्हणजे बॉडी बिल्डिंग नट आहे. एक मिनिट. मी बॉडी बिल्डिंग ताकदवान ताकदवान नट आहे. समजलं आपलं इंग्लिश. यांच्या पण इंग्लिशची बॉम्ब आहे वाटतं. एक मिनिट. माझ्या इंग्लिश वरच जायचं नाही. माझ्या इंग्लिश पर्यंत जायचं नाही. आय कॅन स्पीक व्हेरी फ्लुएंट इंग्लिश अँड आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट युअर दिस नॉनसेन्स. अंडरस्टँड? दिस इज नॉट द वे यू आर सपोज टू स्पीक. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. नाउ हु इज दिस डंब लेडी? सॉरी 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 सर. हु इज दिस डंब लेडी? सॉरी. यू कैन गॉट
आय एम सो सॉरी सर. लॉलीजी, तर मी तुम्हाला एक हे समजावतो. आपल्या फिल्मचं नाव आहे मायेचं पांघरुण. ओके, मला एक सजेशनिंग करायचं आहे. मायेचं पांघरुणच्या पुढे आपण काहीतरी लावलं पाहिजे. म्हणजे म्हणजे हे जे महेश कॅटकर आहेत ना. कोण 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 कॅटकर? कोण कॅट म्हणजे मांजर, महेश मांजरेकर. अरे हिला भीती नाही वाटत का रे? हे लिहिलेलं ना, हिचं हिचं नाही घेतलं. तर ते जे महेश मांजरेकर आहेत ना, त्यांच्या फिल्मचं नाव काय? पांघरुण. त्याने कसं पुढे लावलंय? पांघरुण पुन्हा एक विलक्षण प्रेम कहाणी असं लावलंय की नाही. मग आपण काय करायचं? मायेचं पांघरुण लव्ह इन ब्लँकेट. ओके, सर सर सर, आपण ते नावाचं आपण नंतर बघूया. काय प्रॉब्लेम नाही, बोलतो सगळं नंतर बघूया. टेबल मिळत नाही हॉटेलमध्ये, सांगून ठेवलं. आपण खाऊया सर. आपण लगेच सर. लॉलीजी लॉलीजी, मी तुम्हाला सांग, तुमचं नाव फिल्म मध्ये सत्यशील आहे. ओके ओके, म्हणजे ट्रुथशीला. ट्रुथशीला मला खरंच सत्य म्हणजे काय? ट्रुथशीला. ऍक्च्युली ना मला शीलावर पण सुचतंय, मग तुम्ही बोलाल ही काय पण बोलते. बोलते रे ही बाई. सॉरी सॉरी सर. सर काय पण बोलाल, बोलता आणि काय काय बोलते बघ. सर मी सांगतो तिना. हा तर तुमचं नाव ट्रुथ पॉटीला, हे सत्यशीला आहे. आणि सरांचं नाव आहे अण्णा. अण्णांना मी चिकू बोलले तर चालेल? बोल ना. मला ना त्यांच्याकडे बघून चिकू बोलावेसेच वाटतंय. अरे बोल आपलं जा. चिकू बोल, बुक्कू घाल, काय काय बापाची प्रॉपर्टी आहे. नाही चिकू काय चिकू, ऐक ना. ए बाई, तुझं नाव तुला जे करायचंय ते ट्रुक पॉटीला जे काही करायचं असेल ते तू कर. लेखकाने माझं नाव अण्णा लिहिलेलं आहे तर ते अण्णाच राहील. ओके ओके गुड. लॉलीजी हा मी तुम्हाला स्टोरी सांगतो. ओके, तर हे जे अण्णा आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. ओ ओ ओ, करप्शन. हा ठीक आहे. हा हा करप्शन. हा सर, तर त्यांच्यावर तसा आरोप आहे. ओके, आणि ते अख्खा त्यांचा डोलारा, अख्खा त्यांचा वृद्धाश्रमाची जबाबदारी तुमच्या एकटीवर देऊन चाललेत. दुःखी झालेत आणि ते निघून जात आहेत. सॉलिड. ऐक ना काय सांगतो ते, ऐक ना. ओके ओके, ते निघून जात आहेत. सो आता ह्यांचं सगळं मलाच बघायचंय दिवस रात्र. हा वृद्धाश्रमाचं सगळं तुम्हाला बघायचं. ओके 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 फाईन. ते निघून जाताना म्हणतात, आता काही केलं माझं मन इथे लागणार नाही, मला जायला हवं. त्यावर तुम्ही थांबवता आणि म्हणता, नका जाऊ अण्णा, मी तुमच्या पाया पडते. ओके ओके, तुम्हाला कळलेलं आहे. मी करते मी करते. हा थोडं माझ्या पद्धतीने करे ना सगळं. चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके हा तू सीन करा. येस 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 येस. तुम्ही सर बसलेले चला. रेडी आहेस तू विराज? रेडी. हा रोल कॅमेरा. रोलिंग. एक मिनिट. प्रॉन्स कोळीवाडा चालेल ना? चालेल चालेल सर. प्रॉन्स कोळीवाडा आपलं. प्रॉन्स कोळीवाडा. हा दोन कर दोन. चल हा प्रॉन्स कोळीवाडा. रेडी रेडी. हा रोल कॅमेरा. रोलिंग. प्रॉन्स. ऍक्शन. आता काही केलं इथे मन रमणार नाही. करून तर बघा, मन रमेल तुमचं. हे वाक्यच नाहीये. हे वाक्यच नाहीये. हे नव्हतंच. अण्णाला हे करायचंच नाहीये. सांगतो तुला. मॅडम मॅडम, वाक्य जे आहे तेच घ्या. ऍडिक्शन केली. नको तुमचं ऍडिक्शन नको, तुम्ही जे आहे ते फक्त घ्या. ओके ओके ओके. आता मी करते. येस लांबून घेऊ ना. मासे ना संपले मग वामदेव होतील. सर अरे सर ऐका ना, खांडे झाला की लगेच आपण जाऊया. लवकर चल. हे बाबा हे ओंकार, हा अरे ह्याला सिनेमा करायचा होता का कोकण महोत्सव करायचा होता? प्लीज आपण पटकन पटकन सीन सर, पटकन सीन मग आपण. हा ओके. हा हे रोल कॅमेरा. रोलिंग. कीप इट रोलिंग. ऍक्शन. आता काही केलं इथे मन रमणार नाही, मला जावं लागेल. अण्णा मी तुमच्या पाया पडते. मी तुम्हाला नतमस्तक होते. तुम्ही सोडून जाऊ नका अण्णा. तुम्ही माझ्या कळ्या फुलवल्या. तुम्ही माझं फूल केलं. कसं लटकत माझं काय आहे? मी कशाला करणार आहे? अण्णा जाऊ नका घरी, मी विणावी ते लॉली. अण्णा जाऊ नका घरी, मी विणावी ते लॉली. अरे कट करना काय, कोणाची
वाट बघतोय. कट 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 कट. मी कधी फुलवलं हिच्या काया? हिच्या घरातला माळी आहे मी. अशी कशी ना तर मस्त होईल ही. अरे कोण आहे ही बाई? बावळट आहे का? कुठली ऍक्ट्रेस माझ्या समोर उभी केली असतो ओंकार? हिला कळतं का अभिनयाचा ग तरी येतो का? हिला हिला काय आणलंस तू समोर? हिला आताच्या आता इथून जायला सांग. डोंट क्लाइम. आवाज चढवू नका मला, क्राय फक्त. क्राय ना, तुला अख्खी फोडली पाहिजे. एक मिनिट हे बघा, तुम्ही रागवू नका. जायचं दादा, जेवण जा आधी. अरे छोटा जयवंत वाडकर, सगळ्यांना खायला घालायचं याला कशाला? अरे जेवण सांगितलं नाही जेवायचं मला. मुळात मला ही फिल्मच नाही करायची. अरे पार्सल तर घ्या, तुझा तू घे, कोम खा. आला मोठा, त्याला 15 बांधून ठेव. अरे बघा हा सर असे काय म्हणतायत. सई मॅड परफॉर्मन्स होता. नमा अण्णांना चिकू म्हणालेस तिथे मी संपले. ब्रिलियंट, फार मजा आली. महेश दा, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? नाही, एक्स्ट्रॉर्डनरी होता परफॉर्मन्स. म्हणजे मला मी आज इथे बसलोय समोर म्हणून, पण मी आय डोंट मिस एक सिंगल एपिसोड मी मिस करत नाही तुमचा. तुम्ही सगळे डोक्यावर पडलेले आहात, तुम्ही कम्प्लीट वेडे आहात. मी खूप शोज बघितलेत कॉमेडी, पण हा हा शो एक युनिक शो आहे. आणि हा ना, म्हणजे मी किती वाजले रात्री लेट आलो ना, तरी मी त्या दिवसाचा एपिसोड कधी मिस करत नाही. अगदी 2 वाजले तरी कधी कधी मेधा चिडते मला झोप आली म्हणून, पण मी बघतोच बघतो. आणि तुम्ही कहर आहात, कहर सगळे. म्हणजे तुम्ही प्रत्येक दिवशी तुम्ही एक काय म्हणतात, तुमची नजर उतरवून काढा. तुम्ही आउटस्टँडिंग आहात. कमाल कमाल कमाल. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. सो स्वीट. थँक्यू सो मच महेश दा. मंडळी एका वृद्धाश्रमात चालली आहे व्हॅलेंटाईन डे ची तयारी. बघूया ही लव्हेबल कॉमेडी कशी चालली ते. काय लगबग एवढी? आम्ही नाही सांगत, जा. कदम ए, असा हात हलवत का फिरतोस? आम्ही सांगत नाही. शामराव ओ, येरे धरा काय घालता वाय? आम्ही नाही सांगत, जय. फिरा मग मारा उड्या इकडे. काय हो काय चाललंय तिकडचं? यातनं बाई, हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. तुम्ही थांबा. हॅपी व्हॅलेंटाईन डे. तुमच्या भावना मंजा पर्यंत पोहोचल्या. काही समजली? काही समजली? तुम्ही जर हा काही मांज्यासारखं बोलता हो का ना, मला जाम आवडत. काय समजली? हॅलो, काय माझे किफ्टी? तुम्ही पण दिलंय का? तुम्ही आहे ना माझ्या सारखी भाषा बोलताना, म्हणून तुम्ही मला ना खूप आवडता. कदम बोलता भारी बरं ना कदम? नाही तर काय, माझी पण स्टाईल भारी मारतात बरं त्या. हो ना बाई ना बाटो, तुमची पण भाषा बोलते. मेरी बारी आली रे, आली माझी बारी आली. शामराव म्हणजे एकदमच बघा अंगठी. अंगठी ती तू ॲक्युप्रेशर ची अंगठी आहे. स्पेशल ती अशी घ्यायचे, हडोच बोटात घालायचे आणि फिरवायची. आले ना म
मजा आली की नाही? मसाज होतो त्याच्याने, सर्वांगात लहरी उठून जातात ना वा. श्यामराव तुमचं हे गिफ्ट आहे ना मला भारी आवडलं बरे. भारी वाटलं खोकूया आपण पार्टी करूया. पार्टी पार्टी बाजूला तुम्ही. मी काय म्हणतो, 5 वर्ष या वृद्धाश्रमात आपण सगळे एकत्र राहत आहोत बरोबर ना? त्याच्यामुळे आपली सगळ्यांची अशी मैत्री कशी अतूट झालेली आहे. चेतनाबाई आज व्हॅलेंटाईन डे आहे बरोबर, तर त्याच्या निमित्ताने मला तुमच्याशी थोडासा हितगुज करायचा. बाई बोला, तुम्ही माझ्या बरोबर डेटला याल काय? याल ना माझ्यावर तुम्ही डेटला याल ना? मला सांगा तुम्ही मला आधी डेटवर कुठे नेणार? मी की तुम्हाला काही नाही, इथं बाजूला एक मंदिर आहे ना, तिथं मी तुम्हाला ना भजनाला घेऊन जाणार आहे. तू वासाड्या जीभ बाहेर काढून कापून टाकीन तुझी जीभ, सांगून ठेवतो. भांडू नका बस तिकडं. तुझी एकदम फालतू डेट आहे, इकडे ये. फालतू डेट आहे एकदम फालतू. भांडू नका. आती हे थंडी खुलती है ब्रांडी, आती है थंडी खुलती है ब्रांडी, बनती है चिकन हंडी. ए बुड्ढी आती का मेरे साथ सब्जी मंडी. अरे शेर बोलता मारी मारला होत पण डायरेक्ट सेतुबाई ना बुड्ढी म्हणून टाकलं ना तुम्ही. अरे ते सुद्धा आवडी दे मला म्हातारा बोलताय. आपण काय करूया, सकाळी उठल्या ना गार्डन मध्ये जाऊया, तिकडे नगरसेवक ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट देणार आहे. आपण दोघात एकच ब्लँकेट घेऊया. म्हणजे एकच ब्लँकेट मध्ये आपल्याला जास्त उब मिळेल नाही का? तुम्ही ना एक नंबरचे दुवाड आहे दुवाड. तुम्हाला त्या ब्लँकेट मध्ये घालून असं चेचून काढलं ब्लँकेट मध्ये पाहिजे म्हणे. अरे ऐका मी माझे डेट सांगतो तुम्हाला, जरा साइड द्या तुम्ही. आपल्या डेट ला आहे ना, आपण असं मस्त गार्डन मध्ये जाऊ आणि एका मोबाईल वर ऐराणी पिक्चर बघू. तंडीमा धल्ला करस येडा चाया बोलता रोमांचक पिक्चर आहे वा. नंतर एका हॉटेल जाऊ आणि डायट सूप पिऊ 1/2 असं हातात हात घालू असा असा आणि असा असं पिऊ. आपलं हे काहीतरी शामराव याला म्हणतात डेट नाही तुमची. माझी डेट चांगली, माझी डेट चांगली, माझी डेट चांगली, माझी डेट किती. वसाड्या भांडू नका, समजले. मी तुमच्या तिघांची डेट स्वीकारते. पण ऐका म्हाताऱ्यांनो, नाचू नका ऐका. या वयात ना डेट जवळ येईपर्यंत जी डेट येईल ना ती आनंदाने जगून घ्यायची असते.